मागील व्हिडिओ मध्ये आपण वारसार जस कशी हरकत घ्यायची याबाबत माहिती घेतली त्यामध्ये दे असे देखील पाहिले की तलाठी यांना प्रकरणामध्ये हरकत प्राप्त झाली की ते प्रकरण आणि ते हरकत सर्कल म्हणजेच मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवतात हो आणि त्या तक्रारीवर आणि तक्रार रजिस्टरवर सुनावणीचे अधिकार संपूर्णतः मंडल अधिकारी यांना आहेत परंतु आपल्या काही सबस्क्रायबरांनी कमेंटमध्ये असे सांगितले की योग्य माहिती घ्या आणि मग व्हिडिओ बनवा उगाच लोकांची दिशाभूल करू नका कमेंट वाचल्यानंतर हे लक्षात आले की फेरफार नोंदीबाबत अद्याप बऱ्याच जणांच्या मनात अज्ञानीपणा आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की मंडल अधिकारी यांना कोणत्या कायद्यान्वये आणि कोणत्या नियमाप्रमाणे असे अधिकार प्राप्त आहेत त्याचबरोबर तहसीलदार साहेबांकडे कोणकोणती कायदेशीर कामे चालतात ते देखील आपण संक्षिप्त मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे एखाद्या प्रश्नावर अथवा शंकांवर कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सअप करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी लागू होईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो जेव्हा एखादा फेरफार वादग्रस्त होतो त्यावेळेस त्याचे कामकाज फक्त आणि फक्त मंडलाधिकारी यांनीच पाहायचे असते आणि त्यामध्ये दे न्यायनिर्णय देखील मंडलाधिकारी हेच देत असतात तहसीलदार साहेबांना याबाबतचे अधिकार नाहीत आता हे जर आपण पाहायला गेलो की याबाबतची तरतूद कोठे आहे तर तुम्हाला ही तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिकेच्या खंड चार मधील प्रकरण तीन मधील नियम अकरा ड मध्ये नमूद असलेली दिसून येईल आपण येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेबद्दल बोलत नाही ही नियम पुस्तिका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोफत उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या पान क्रमांक चौतीस आणि पस्तीस वर ही तरतूद आहे आता आपण पान नंबर वरील तरतूद वाचूयात तर नियम क्रमांक अकरा अ जर पाहिला तर प्रत्येक फेरफारची नोंद ही मंडलाधिकारी यांनी योग्य रीतीने आणि अचूकपणे येत आहे का नाही याची खात्री करून घ्यायची असते तसंच फेरफार संदर्भाने काही वाद नसतील तर ते फेरफार मंजूर करायचे असतात आता ब आणि क यामध्ये तलाठी अण्णांनी फेरफार नोंदी संदर्भात प्राथमिकदृष्ट्या सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे का नाही याबाबत मंडलाधिकारी यांनी खात्री करून योग्य तो शेरा द्यायचा असतो आता व्हिडिओचा मुख्य मुद्दा जो की नमूद आहे ड मध्ये मंडल निरीक्षक हाच जेव्हा मंडल अधिकारी असेल तेव्हा त्याने सर्व फेरफार नोंदी अनुप्रमाणित कराव्यात म्हणजे मंडल अधिकारी यांच्याकडे येतो आणि जर त्यावर कोणाची हरकत नसेल तर तो फेरफार मंडलाधिकारी यांनी मंजूर करावयाचा असतो त्याचप्रमाणे सर्व वादग्रस्त प्रकरणे आणि वारसा प्रकरणे निकालात काढावी म्हणजेच एखाद्या फेरफारवर तक्रार हरकत आलेली असेल तर त्यावर कारवाई करून ती तक्रार किंवा हरकत आलेली असेल तिचा निपटारा करायचा असतो त्याचप्रमाणे पुढे सांगितल्याप्रमाणे वारसा प्रकरणे निकालात काढावायचे असतात म्हणजेच <tart disease> मागील व्हिडिओमध्ये आपण वारसा हक्का संबंधित फेरफारवरील हरकत मध्ये सांगितल्याप्रमाणे मंडल अधिकारी यांनी वारस प्रकरणे देखील निकाली काढावायचे आहेत म्हणजेच मंडल अधिकारी यांना फेरफारवरील सर्व तक्रारी अर्जाचे तक्रार रजिस्टरची सुनावणी घेऊन त्यामध्ये निकाल द्यायचा असतो या व्यतिरिक्त नेमून दिलेली सर्व कार्य जसे की त्या मंडलमधील तलाठी यांचे कार्यावर लक्ष ठेवणे नियंत्रण ठेवणे इत्यादी कामे मंडलाधिकारी यांनी करावायचे असतात ही सर्व मंडलाधिकारी यांची कार्य आहेत तर मग तहसीलदार साहेबांकडे कोणत्या केसेस किंवा कोणकोणते कामकाज चालतात चला आता ते देखील पाहूयात तर तहसीलदार साहेब यांचे काम मुख्यतः अभिलेखाचे का प्रमुख कामकाज असते म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस काही जुने सातबारा किंवा फेरफार उतारे काढावाय जाता त्यावेळेस त्या खाली तहसीलदार यांची सही असते त्याचप्रमाणे तहसीलदार यांना कुळ कायदा संबंधाने प्रथम अधिकारी मानले जाते म्हणजेच कुळ कायदा संबंधाने कोणतीही केस किंवा के अर्ज निकाली काढायचे सर्व अधिकार तहसीलदार साहेबांना असतात जसे की बत्तीस ग चे प्रकरण किंवा कलम सत्तर ब चे कामकाज इत्यादी कुळ कायद्या संदर्भाने कामकाज तहसीलदार साहेब यांनी करायचे असतात तहसीलदार साहेबांकडे चालणाऱ्या कुळ संबंधातील संपूर्ण प्लेलिस्टवर आय बटनवर दिलेली आहे ती प्लेलिस्ट पहा त्याचप्रमाणे जर तुमच्या सातबारामध्ये नाव क्षेत्र किंवा अन्य काही चूक झालेली असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम एकशे पंचावन्न अन्वये त्या दुरुस्तीसाठीचा अर्ज करता येतो त्याची देखील लिंकवर आय बटनवर येत आहे तेव्हा तो व्हिडिओ देखील पहा त्याचबरोबर तहसीलदार साहेबांकडे आपण शेतजमिनीवरील अतिक्रमण म्हणजेच जर शेजारील शेतकऱ्याने तुमचा बांध पोखरून तुमच्या शेतात अतिक्रमण केलेले असेल तर ती केस तुम्ही बी एन डी अर्ज दाखल करून तहसीलदारांसमोर चालवू शकता त्या केसच्या कार्यपद्धतीची लिंक वर आय बटनवर येत आहे तर तो व्हिडिओ देखील त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम एकशे त्रेचाळीस अन्वये तुम्हाला नवीन रस्ता सरबांधावरून मागणी करता येईल त्या व्हिडिओची लिंक देखील वर आय बटनवर येत आहे तेव्हा तो व्हिडिओ देखील पहा जर तुम्हाला पूर्वी शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता होता परंतु एखाद्याने खोडसाळपणाने तो रस्ता अडवला असेल तर मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाचे कलम पाच अनुवयी तुम्ही रस्ता खुला करून मागणी करू शकता त्याचा व्हिडिओ वर आय वर येत आहे तो देखील पहा त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या शेतात दुरून पाण्याची पाईपलाईन आणायची असेल आणि ज्यांच्या शेतातून पाईपलाईन आणायची आहे ते विरोध करत असतील तर तुम्हाला पाईपलाईन अर्ज तहसीलदार साहेबांच्या समोर दाखल करता येतो लिंक वर आय बटन येत आहे तो व्हिडिओ या व्यतिरिक्त जमीन महसूल संबंधाने काही तक्रारी असल्यास त्याचा निर्णय देखील तहसीलदार साहेब घेतात त्याचबरोबर वाळू तस्करी थांबवणे अथवा वाळू माफियांवर अवैध वाळू चोरी प्रकरणी कारवाई करणे परवानग्या देणे अथवा नाकारणे तडीपार करण्याची कारवाई राबवणे त्याचप्रमाणे कलेक्टर यांच्या आदेशावरून वाटप दरखास्तीचे कामकाज चालवणे इत्यादी आणि व्हिडिओ खूप मोठा होईल एवढी कामे मान्य तहसीलदार साहेब हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट आणि मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या तरतुदींना अधीन राहून कामकाज करायचे असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मंडल अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे कोणकोणते कामकाज चालते याबाबत सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तो parantu namaskar